कहते हैं कि दान में दान रक्तदान। जी हाँ, रविवार को गुरु साई बहुउद्देशीय संस्था साई एक्सेलेंस स्किल डेवलपमेंट सेंटर की ओर से ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया गया। इस दौरान आमदार मोहन मते खास तौर पर मौजूद थे। कोरोना काल में कई लोगों को रक्त की किल्लत का एहसास हुआ है। इसी कमी को समझते हुए गुरु साई बहुउद्देशीय संस्था साई एक्सलेंस स्किल डेवलपमेंट की ओर से रविवार को ब्लड डोनेशन कैंप का आयोजन किया गया। इस अवसर पर लगभग 70 से 75 रक्तदाताओं ने रक्तदान किया। नमस्कार, गुरु साई बहुउद्देशीय संस्था तसेच साई एक्सलेंस का मी अध्यक्ष राजेश नेरकर आहे। आम्ही गत 4-5 महिन्यांपासून समाज उपयोगी असे बरेचसे उपक्रम करतो आहे। तर त्यामध्ये आम्ही आता गेल्या कोविड पॅन्डेमिकमध्ये आम्ही 2 महिन्यापासून लोकांना भोजनदान, जे एक रिलेटिव्ज असतात रुग्णांचे, त्यांना पण आम्ही भोजनदान दिलं। त्याचबरोबर आता आम्ही प्लाझ्माचं डोनेशन कॅम्प घ्यावं असा आमचा विचार होता, कारण की प्लाझ्माचं अवतीभोवती खूप जास्त डिमांड वाढली होती। तर आम्ही जेव्हा प्लाझ्माचं रिक्वेस्ट करायला गेलो तर जी आर नागपूर काहीतरी गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये ते जी आर कॅन्सल झालेलं आहे, म्हणजे तर मग आम्ही आयोजन केलंच होतं। त्यामुळे आम्ही मग रक्तदानाचं शिबिर घेण्यात आलं। त्यामध्ये आम्हाला प्रामुख्याने दक्षिण नागपूरचे आमदार माननीय मोहनभाऊ मते, त्याचबरोबर कामठी विधानसभा क्षेत्राचे महामंत्री BJP अजय बबडरे यांचा सहभाग लाभला। आणि आम्ही हे जे कार्य आहे बरंच अविरतपणे करतो आहे। आमच्या साई एक्सेलन्स टीमच्या मार्फत, स्किल डेव्हलपमेंटच्या मार्फत आम्ही 400 पोरांना रोजगार दिलेला आहे। आणि हे असे जे बरेचसे जे उपक्रम आहे आम्ही राबवित असतो। गुरु साई बहुउद्देशीय संस्था साई एक्सेलन्स स्किल डेव्हलपमेंट सेंटर की ओर से प्रज्ञा मेश्राम का काढ़ा भी वितरित किया गया। आमदार मोहन मते इस अवसर पर प्रमुखता से उपस्थित थे। इस वक्त गुरु साई बहुउद्देशीय संस्था के अध्यक्ष व साई एक्सेलन्स के संस्थापक राजेश नीरकर, साथ ही ज्ञानेश्वर बाविस्कर, करण ठाकुर, आदित्य शेंडे, राहुल पांडे, अंकित नंदनवार, सागर धूटकर, विशाल पाठक, अरुणा फाले, भारती नीरकर, बॉबी वैद्य, तनुश्री फरकाड़े, तन्मय ठाकरे और संपूर्ण साई एक्सलेंस की टीम मौजूद थी। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, PCN News, नागपुर।